तर विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण बेरीज सामान्यीकरण पद्धत वैदिक गणिताच्या सहाय्याने आपण एक अंकी संख्येची बेरीज बघितली आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दोन अंकी आणि तीन अंकी संख्येची बेरीज सामान्यीकरण पद्धतीने कशी करायची ते बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया बेरीज। तर दोन अंकी संख्येत एक अंकी संख्या मिळवणे ही आपण आज बघणार आहोत। तर बघा पुढील उदाहरण, 74 अधिक 8 ही आपल्या एक दोन अंकी संख्या आहे आणि एक अंकी संख्या। आता याला आपल्याला सामान्यीकरण पद्धतीने म्हणजेच दिलेले जे दोन अंक आहेत, दोन संख्या आहेत, त्यापैकी एक संख्या आपल्याला सोपी करून लिहायची आहे आणि त्यात आपल्याला बेरीज करायची। तर बघा 74 अधिक 8, तर 74 आपण 80 रूपांतरित करण्यासाठी आपल्याला 6 गरज आहे। ती 6 आपण 8 घेणार आहोत आणि 8 घेत्या वेळेस आपल्याला 8 विभागून लिहावं लागेल। तर बघा ते कसे, 74 अधिक 6 अधिक 2 म्हणजे आपण काय केलेलं आहे, इथे 74 जसेल तसे लिहिले आणि 8 आपण विभागून लिहिलेले 6 अधिक 2। तर हे उदाहरण आता आपल्याला सोडवणे सोपं झालेले, कारण 74 80 करण्यासाठी आपल्याला 6 गरज आहे आणि ते आपण 8 घेऊन ती सोडवत आहोत। तर बघा 74 अधिक 6 = 80 आणि अधिक 2 जशाला तसे आपण लिहिले। तर हे उदाहरण आपल्याला आता सोडवणे सोपे झाले, आपण तोंडी पण सोडवू शकतो। 80 अधिक 2 = 82 हे आपण सहज सांगू शकतो। म्हणजे 74 अधिक 8 आपल्याला करणे थोडेसे अवघड जाते, पण 80 अधिक 2 करणे आपल्याला अतिशय सोपे जाते। तर हेच आपल्या मूळ जे गणित आहे, उदाहरण आहे 74 अधिक 8, त्याचं उत्तर आहे। तर हे आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि फास्ट केलेलं आहे। तर आपण आता दुसरं उदाहरण बघूया, 2 अंकी संख्येची बेरीज। तर यात आपण उदाहरण घेऊया 98 अधिक 45। सामान्यीकरण पद्धतीच्या सहाय्याने 98 अधिक 45 ही आपल्याला सोडवायचे। तर यापैकी 2 ज्या संख्या दिलेल्या आहेत, त्यापैकी 1 संख्या आपल्याला सोप्या स्वरूपात करून घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला 98 100 बनवण्यासाठी 2 आवश्यकता आहे। तिथे 2 आपण 45 घेणार आहोत। तर बघा 98 लिहिले अधिक, आता 45 आपल्याला विभागून लिहायचं आहे, त्यासाठी आपल्याला 2 अधिक 43 असं आपण लिहू शकतो। म्हणजे 45 आपण विभागून लिहिलेले आहे 2 अधिक 43। तर आता 98 आपल्याला 2 मिळून 100 करायचे आहे, त्यासाठी आपण काय करू, 98 अधिक 2 = 100 झालेले आहे आणि 43 दशाला तसे आपण लिहून घेऊ। आता विद्यार्थी मित्रांनो बघा, 98 अधिक 45 करणे आपल्याला तोंडी करणे अवघड जाते, पण 100 अधिक 43 करणे आपल्याला सहज सोपे जाते। 100 अधिक 43 = 143 आपण सहज सांगू शकू आणि हेच आपल्या मूळ उदाहरणाचं उत्तर आहे, 98 अधिक 45 = 143। तर आता आपण चला पुढे एक उदाहरण, आणखी एक उदाहरण बघूया 2 अंकी संख्येची बेरीज। त्यात बघा तिसरं उदाहरण आहे 64 अधिक 97। आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे 2 अंक आहे, त्या 2 अंकापैकी 1 अंक आपल्याला सोपा करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला बघा 64 100 नेहमी थोडंसं लांब आहे, 100 तो अंक थोडासा लांब आहे, तर 97 100 जवळ आहे। तर त्याला आपण 97 100 करण्यासाठी आपल्याला 3 आवश्यकता आहे, ती 3 आपण 64 घेऊया। तर 64 आपण विभागून लिहूया, तर बघा 61 अधिक 3 आपण हे 64 विभागून लिहिले आणि 97 जशाला तसे आपण पुढे लिहूया। तर आता 97 3 मिळवले की ते 100 होतात हे आपल्याला माहिती आहे। तर पुढे आपण घेऊया 61 अधिक 3 अधिक 97 = 100 हे आपण घेतले। आता हे 61 अधिक 100 आपल्याला तोंडी पण सांगू शकतो की 161 होतात, हे आपल्या मूळ गणिताचं जे मूळ उदाहरण आहे त्याचं उत्तर आहे, म्हणजे 64 अधिक 97 = 161। तर विद्यार्थी मित्रांनो अजून एक आपण 2 अंकी संख्येचे उदाहरण बघूया। यात बघा विद्यार्थी मित्रांनो, 74 अधिक 88। आता हे दोन्ही अंक 100 फार दूर आहेत, तर त्याला आपल्याला 100 करणे थोडंसं अवघड जाईल। त्यापेक्षा आपण थोडंसं त्याला काय करूया, 2 अंकांपैकी 1 अंक आपण
दशकच्या पट्टीत करण्याचा प्रयत्न करू। तर दशकच्या पट्टीत आपण दोन्ही अंक करू शकतो, 74 आपण 80 करू शकतो किंवा 88 आपण 90 करू शकतो। तर आपण या गणितात काय करूया, 74 80 करण्यासाठी आपल्याला 6 आवश्यकता आहे, ते 6 आपण कोणाकडून घेऊ, 88 कडून। तर बघा, 74 + 6 = 82 म्हणजे आपण 88 काय केलं, विभागून लिहिले 6 + 82। आता 74 6 मिळूया आणि त्याचंच उत्तर येईल आपल्याला 80, आणि 82 जशाला तसे आपण लिहून घेऊया। आता हे 80 + 82 हे आपल्याला याची बेरीज करणे सोपे होते, कारण काय, दोन्ही ठिकाणी दशक आपल्याला मिळवता येतील, आणि 80 + 82 = 162 ही आपण सहज करू शकतो। म्हणजे 74 + 88 जे आपलं मूळ उदाहरण आहे त्याचं उत्तर येईल 162। हे आपल्याला 74 + 88 तोंडी सांगणं अवघड होतं, पण 80 + 82 आपण सहज सांगू शकतो। तर हेच आपण सामान्यीकरण पद्धतीत दोन अंकी संख्यांची उदाहरणं बघितलेली आहेत। आता आपण 3 संख्यांची बेरीज किंवा उदाहरणे बघूया। तर पहिलं उदाहरण आहे 491 + 337। तर बघा, हे यात पण आपल्याला सामान्यीकरण पद्धतीचा वापर करायचा आहे, म्हणजेच काय, दिलेल्या दोन संख्यांपैकी एक संख्या सोपी करून घ्यायची आहे। तर 491 आपण 500 करू शकतो, आणि ते 500 करण्यासाठी आपल्याला कितीची आवश्यकता आहे, 11 ते 11 आपण 337 करून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 491 आता 337 आपण विभागून लिहूया, 11 + 326 हे आपण 397 विभागून लिहिले। आता 491 जर दिले आपण तर ते 500 होतात, आपण बघूया। बघा, 491 + 11 = 500, आणि जे 326 आहेत ते जशाला तसे आपण लिहून घेतलेले आहे। तर याचं आपल्याला बेरीज करणे आता तोंडी सहज सोपं होतं आहे। बघा, 500 + 326 = 826 आपण सहज सांगू शकतो। हेच आपल्या मूळ उदाहरणाचं उत्तर आहे, 491 = 337 = 826। पुढील एक 3 संख्यांची बेरीज करूया। तर एक उदाहरण घेऊया परत, बघा, 393 + 379। तर आता या दोन संख्येपैकी एक संख्या आपल्याला सामान्य करून घ्यायची आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 393 = 400 बनवण्यासाठी आपल्याला कितीची आवश्यकता आहे, ती 7 आवश्यकता आहे। ती आपण पुढील जो अंक आहे 379 त्याच्याकडून 7 आपण घेऊया। त्यासाठी आपण 379 विभागून लिहूया, 7 + 372 हे आपण 379 विभागून लिहूया। आता 393 + 7 = 400 हे आपण सहज करू शकतो, + 372 लिहिले, आणि याची आपण बेरीज आता सहज करू शकतो, 400 + 372 = 772। हेच आपलं जे मूळ उदाहरण आहे, 393 + 379 = 772 हे आपण सहज करू शकतो। ओके, जसे आपल्याला पुढे अनेक उदाहरणे बघायची आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्यासाठी आपल्याला ह्या जे पद्धत आहे सामान्यीकरण पद्धतीची खूप आवश्यकता लागणार आहे। त्यासाठी आपल्याला याचा सरावाची आवश्यकता आहे, सराव जे आपण या गणित व्हिडिओमध्ये शिकलो आहोत त्याचा सराव करणे गरजेचं आहे। त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देतो PDFची, ती लिंक डाउनलोड करून घ्या आणि त्या गणितांचा सराव करा। त्यामुळे तुमचा सराव झाल्यानंतर पुढील जे गणित आपण शिकणार आहोत त्यासाठी खूप मदत होणार आहे। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढील व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला तो सहज मिळून जाईल। धन्यवाद।